जेव्हा संदीप सर मला जेव्हा भेटले तेव्हा मी रडलेली त्यांना बघून, मला खूप एक्साइटमेंट की मी त्यांना, म्हणजे ती त्यांची कॉमेडी फिल्म खूप बघते, तिला खूप आवडतात, आणि एकदम अचानक तिला भेटल्यानंतर ती खूप खुश झाली, तर तिला एक एक्सप्रेस होता नाही आला, तरी अचानक रडली ती बस. नमस्कार, मी मधुरा शिधाई आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांसमोर नावाजून स्वागत आहे. कलर्स मराठीवर लवकरच एक नवीन मालिका आपल्या भेटीला येते आहे, जिचं नाव आहे इंद्रायणी. आणि या मालिकेतल्या चिमुरडींनी सगळ्यांचंच प्रोमोपासून लक्ष वेधलं आहे, आणि त्याच निमित्ताने आज माझ्याबरोबर आहे इंदू, म्हणजेच सांची. आणि आज इंदू बरोबर तिची आईसुद्धा आहे अर्चना, ताई माझ्याबरोबर आहेत. अर्चनावर खूप खूप स्वागत आहे दोघींचाही कलाकृती मिळण्यावर. धन्यवाद, मनापासून खूप खूप धन्यवाद. इंदू, तुला मी इंदू म्हणू का सांची म्हणू? तुम्हाला जे वाटेल ते. बरं, सगळ्यात आधी तुझं खूप खूप अभिनंदन, कारण का इतका छान प्रोमो आहे आणि तू इतकं छान काम केलंयस माहितीये की आम्हाला प्रोमो बघतच राहावं असं वाटतंय. मला सांग, तू सगळ्यात आधी प्रोमो बघितलाय, ती तुला कसं वाटलं ग? मला छान वाटलं, खूप छान वाटलं की मी टीव्हीवर दिसते, मोबाईलवर दिसते, छान वाटलं मला. किती छान काकू, मला तुम्हाला विचारायला आवडेल, इतकी लहान आहे ती आणि तिला ही मला वाटतं छोट्या पडद्यावरची अशी तिची पहिली मालिका आहे लीड म्हणून असलेली, आणि तिला पाहिल्यानंतर की अख्ख्या प्रोमोमध्ये ती दिसते, तिचं नाव सगळीकडे होतं आहे आई म्हणून, तुम्हाला कसं वाटतं? तसं तर आईला कुठलंही आपलं मूल म्हणजे बेसच असतं, पण एवढं सगळेजण कौतुक करतायत, स्वतःहून येऊन सगळे बोलतायत, सांगतायत, कॉल येतायत, इतकं प्राऊडफुल फील होतंय ना, खूप म्हणजे असं स्पीचलेस, खूप आनंद होतो, खूप छान वाटतंय की सगळीकडे दिसते ती. आणि इंदू, तू इतकं छान बोललीस मगाशी, मला सांग की तू घरी पण अशीच बडबडी आहेस का, किंवा अशीच एकदम तुझी इन्फॉर्म उत्तर असतात का, असं विचार करून वगैरे बोलतेस? मी बडबडते पण मग मला प्रश्न पण विचारते. हा, रिअलमध्ये पण ती खूप प्रश्न विचारते, तुला खूप प्रश्न म्हणजे छोटी मोठी गोष्ट आपण एखादी तिला समजावून सांगतो ना, त्याच्यामध्ये तिला 100 प्रश्न पडतात, म्हणजे तिला समजून सांगायला अवघड जाते की तिला समजून सांगायचं कसं सांगायचं, ती रिटर्न तुला आहे म्हणून खूप क्वेश्चन करते ती खूप. मला सांग की इतके सगळे छान छान कलाकार आहेत, सगळे ताईदादा आहेत, अनिता ताई आहे, संदीप दादा आहे, इतक्या सगळ्यांबरोबर काम करताना तुला कसं वाटतंय ग? सेटर, तुला थोडी भीती वाटते का काम करताना का नाही? नाही, छान वाटतं. आणि जेव्हा संदीप सर मला जेव्हा भेटले तेव्हा मी रडलेली त्यांना बघून, मला खूप एक्साइटमेंट की मी त्यांना, म्हणजे ती त्यांची कॉमेडी फिल्म खूप बघते, तिला खूप आवडतात, आणि एकदम अचानक तिला भेटल्यानंतर ती खूप खुश झाली, तर तिला एक एक्सप्रेस होता नाही आला, तरी अचानक रडली ती बस. मला सांग, तू कितवीत आहेस? सेकंड मध्ये. दुसरीत आहेस तू फक्त, मग तुला सगळ्यांनी प्रोमो मध्ये बघितलं असेल ना शाळेतल्या, हो काय काय आलं ग मग सगळ्यांच्या रिएक्शन? सध्या एक्झाम आहे ना, आणि मलाच कॉल येत आहेत, मिस वगैरे बोलत आहेत, ती बिझी आहे ना, सगळे छान तिचे फ्रेंडचे मम्मीचे कॉल वगैरे सगळ्यांचे येत आहेत की खूप छान करते. आणि आम्ही आत्ता जस्ट शिफ्ट झालो आहे सातारला, त्यामुळे न्यू स्कूल आहे ना, एकच महिना ती स्कूलला गेली, पण तरी पण इम्पॅक्ट खूप छान आहे, सगळ्यांचे रिप्लाय वगैरे बोलत आहेत, म्हणजे पॅरेंट्सचे पण कॉल येत आहेत ग्रुपमधनं, ती खूप छान करते, आम्हाला माहीत नव्हतं की ती ॲक्टर वगैरे असं, म्हणजे न्यू असल्यामुळे मग मी सगळ्यांना सांगितलं की हां ठीक आहे, म्हणजे मस्त आहेत. पण मला तर तुम्ही आहात आज इकडे म्हणून मला विचारायला आवडेल की हल्ली बालकलाकार जेव्हा आपल्याला पडद्यावरती दिसतात तेव्हा प्रेक्षकांना अनेकदा प्रश्न पडतो की मग हे अभ्यास कधी करत असतील, किंवा मग त्यांचे शाळेचं काय आणि हे सगळं, तर आता हे सगळं गणित तुम्ही कसं जुळवणार आहात? म्हणजे आता तर सुट्टी असेल तिला शाळेला, पण जेव्हा आता शाळा सुरू होईल तेव्हा त्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग कशा पद्धतीने केलं आहे, आणि जेव्हा हिला ऑडिशनसाठी बोलावलं आणि मालिकेमध्ये येण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस तुम्ही तिला आधी काय काय विचारलं होतं, सांगितलं होतं किंवा काही टिप्स दिल्या होत्या? नाही, तसं टिप्स वगैरे तिला कुठल्याच दिल्या नाही, तिला नॅचरली गॉड गिफ्टच आहे की ती 3 वर्षापासून स्वतःहून डान्स कोरिओग्राफ करते, डान्सची फार आवड आहे तिला, आणि ॲक्टिंग एक्सप्रेशन तेव्हा आमच्या लक्षात आलं की ती हा एक्सप्रेस पण खूप होते. मग जसे जसे तिला चान्स मिळत गेले, तिनं 4 वर्षाची असताना एक स्टेट लेवलचं सोलो कॉम्पिटिशन दिलेलं, एक पात्री अभिनय स्पर्धा, आम्ही विदाऊट प्रॅक्टिस गेलेलो, तर तिथे ती फर्स्ट आली स्टेटमधनं. मग तेव्हा आम्हाला असं कळलं की तिला आवड आहे यामध्ये, मग जसे जसे ऑडिशन देत गेलो, सिलेक्ट होत केली, मग सरांचे आपले केदार सरांचे पण मूव्ही झाले, त्यानंतर हे सेकंड लीड पण मिळाले, मग म्हटलं कडे तिला आवड इकडेच आहे तर मग आपण इकडेच तिला हे करूयात ना, आणि मग स्कूलचं पण जसा वेळ मिळेल तसा मग प्रायव्हेट ट्युशन्स घेऊन मॅनेज करतोय.
क्या बात आहे. इंदू मगाशी तू जसं म्हणालीस की तुला मूड लागतो काम करायला, काय मूड लागतो ग तुला? हिच ही कशी आहे म्हणजे घरी कशी आहे तशी मूडीच आहे का? ही मूडीच आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट करायची म्हटलं ना की मूड असला की फटकन होणार, आणि मूड नसला की मग कितीही तिला मागे लागा ती नाही करणार. मग तिचा मूड बघूनच करावं लागतं. तुझं मूड असण्यासाठी काय काय करावं लागतं सगळ्यांना? म्हणजे तुला ओरडायचं नाही का? तुला खूप तुझ्या आवडीच्या गोष्टी द्यायच्या, खेळणी, बाहुल्या किंवा चॉकलेट्स द्यायची? बरोबर. हो सगळं कंडिशन असतं. कुठलीही गोष्ट करायची म्हणजे की तिची कंडिशन असते की हां हे करणार मग मला हे हवंय असं असतं. मला सांग, इतका छान छान प्रोमो केलायस तू, त्या प्रोमोसाठी काय अट ठेवली होतीस मूड यायला? तेव्हा काय शूट, तेव्हा ते मूडचं काय नव्हतं. मूडचं काय नव्हतं, तेव्हा आवडीचं चाललं ना. ऍक्टिंग खूप आवडते तिला पडद्यावर. जेव्हा पण दिवसभर शूटिंग असते, फुल डे असले की खुश असते, आणि जेव्हा टेक लागत नाही किंवा वेळ असतो तेव्हा ती खूप बोर होते. म्हणजे तिला असं हवं की नाही दिवसभर मला काम हवायच, म्हणजे ती तिला आवडतं. किती गोड आहे सगळं. तू मग तू रिकाम्या वेळामध्ये काय करतेस? पुस्तकं वाचतेस का? तू आता ह्याच्यामध्ये ओवे आहेत, भजनं आहेत, टाळ वाजवतात सगळेजण, हे सगळं तुला आवडतं का? तू शिकतेस आता? मी मंदिर आहे सेटवर आमच्या, तिथं मी मृदंग वाजवते थोडासा, अजून हे टाळ वाजवते. हां शिकते मी. क्या बात आहे. म्हणजे हरिपट वगैरे प्रॅक्टिस सगळं चालू आहे, जे आता आपण मोस्टली आपण घरी घेत नाही आहेत. शेड्यूल एवढं बिझी असतं मुलांचं हल्ली, त्यामुळे होत नाही आहे घरी. हां तर नॉर्मली आपण आरती वगैरे ते स्तोत्र असतात, पण हरिपट एवढं नाही ना. मग तिथे सेटवर सगळी फुल आहे प्रॅक्टिस मुलांचं, फावल्या वेळेत घेत आहेत. हां उच्चार वगैरे हरिपाठ किंवा संस्कृतचे श्लोक वगैरे करून घेत आहेत सगळं. किती भारी. पण मला वाटतं तुम्ही जसं म्हणालात की हल्ली वेळ नसतो शेड्यूल मिळत, पण मला असं वाटतं की हल्लीच्या मुलांना हरिपाठ आणि या सगळ्या गोष्टी माहिती नसतात. तर हे मला वाटतं एक कार्यशाळा, अभिनयाच्या कार्यशाळेबरोबर हा मला वाटतं एक व्यक्तिमत्व विकास सुद्धा होतोय त्यांचे ते सर्व. आणि ते खूप चांगलं वाटलं की आपण जे नाही करू शकत ते सध्या होतंय. आपण मुलांना कसं हल्ली म्हणतो की नाही बाबा बस शुभम करुती म्हणा, आरती सोबत म्हणा, तर कसं कंटाळून जातात. ट्युशन्स असतात, क्लासेस असतात, आणि इथे कसं मग त्या आवडीने खेळ खेळत खेळत होऊन चाललंय सगळं, मस्त होतंय, त्यामुळे छान वाटते. इंदू आज आईबरोबर तू छान इतकं बोलतेस, इंटरव्ह्यू देतेस मस्त, कसं वाटतंय गं तुला? आणि आईनी तुला इतका छान, आई बाबांचा सपोर्ट आहे आज, आई तुझ्याबरोबर इकडे आहे. आईला असं थोडक्यात तुला फक्त एक थँक्यू म्हणायचं असेल किंवा काही म्हणायचं असेल तर काय सांगशील गं आईला? काय देशील छोटासा मेसेज? थँक्यू मम्मी. एक मिठी मारशील आईला? किती गोड. खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि इंद्रायणी या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळणार आहे आत्तापासूनच कळतंय. आपण छोटासा एक भाग बघितला, फार छान वाटलं आणि खूप छान काम करतेस तू, आणि नक्कीच तू पुढे जाऊन एक छान मोठी अभिनेत्री होशील. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.